मोदी साहेबांनी या ठिकाणी राष्ट्रीय पीक विमा योजना लागू केली. आम्ही सर्व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायचा प्रयत्न केला, विमा भरायला सर्वांना प्रोत्साहन दिलं. मित्र हो, 2015 मध्ये दुष्काळ पडला, मुखेड मध्ये आम्ही 78 कोटी रुपये मंजूर केले. 2016 मध्ये दुष्काळ पडला, 85 कोटी रुपये मंजूर केले. आणि 2017 मध्ये या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 159 कोटी रुपये पीक विमा देऊन या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. मित्र, सांगायचं तात्पर्य आहे, सर्वसामान्य माणसाला विकास दिसला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत या बांधिलकीतून तुषार राठोडने या ठिकाणी काम करायचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, मागच्या 50 वर्षापासून राठोड कुटुंब या भागामध्ये राजकारण करते, आणि इथं राजकारण करत असताना या मुखेड तालुक्यातल्या सर्व जाती धर्मातल्या माणसाला सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. काँग्रेसनं या ठिकाणी धनगर समाजाचा उमेदवार म्हणून फुलामध्ये उभा केलेला आहे, आणि या ठिकाणी जातीचं राजकारण करायचा प्रयत्न केलेला आहे. मित्र, मी तुम्हाला या ठिकाणी स्मरण करून देतो की मागच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मुखेड तालुक्या मुखेडमध्ये या शहरामध्ये लक्ष्मीबाई जगन्नाथ कांबळे यांना आम्ही शहराध्यक्ष या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांना पद दिलं. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये माझ्या मावस बहिणीच्या विरोधामध्ये आम्ही गंगासागर ताई विजय सुगावकर यांना त्या ठिकाणी भाजपच्या वतीने उमेदवारी दिली, आणि त्या ठिकाणी माझ्या बहिणीचा पराभव करून आम्ही त्यांना जिंकून दिलं. मित्र, मुखेड सभापती पद अशोक पाटील दाभिकर यांना भाजपाच्या वतीनं पहिल्यांदा त्यांना आम्ही सभापती व्हायचं त्या ठिकाणी मान दिलेला आहे. मित्र हो, पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील, या समाजाला आमच्या सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न मागच्या 50 वर्षापासून माझ्या कुटुंबाने केलेला आहे. काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे, त्याची पार्श्वभूमी तुम्हाला या ठिकाणी तपासावी लागेल. मित्र हो, 2013-14 मध्ये या महाराष्ट्रामध्ये मुखेडचं नाव गाजलं, राष्ट्रपती पुरस्कार आपल्याला भेटला की मनरेगाच्या नावाखाली या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे खर्च झाले. पण नंतर आपल्याला कळलं की 156-3 अंतर्गत या तालुक्यातल्या 28 ग्रामपंचायतीवर गुन्हे दाखल झाले, 28 सरपंच, 28 ग्रामसेवक फरार झाले, त्यांचं निलंबन झालं. मित्र हो, मागच्या 4 वर्षापासून ही योजना आपल्या तालुक्यामध्ये पूर्णपणे बंद आहे, कारण मागच्या काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळं, झालेल्या केसेसमुळं आज कोणताही सरपंच आपल्या गावामध्ये मनरेगाचं काम करायला या ठिकाणी धजत नाही. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, 21 तारखेला आपला मतदान कुणाला करायचं आहे. ज्या माणसाने मागच्या काळामध्ये आपला विकास केला, विम्याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी शासनाचे पैसे भेटले पाहिजेत या भूमिकेतून काम केलं, का शासनाची महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी भ्रष्टाचार करून बारगळली, अशा माणसाच्या पाठीमागं उभं राहायचंय, याचा निर्णय आपल्याला करायचा आहे. मित्र, मी तुम्हाला विनंती करतो की 21 तारखेला पुन्हा एकदा मागच्याच विश्वासानं माझ्या पाठीशी उभं राहा, माझ्या नावासमोरील कमळ या बटणावरती आपलं मतदान करून मला आशीर्वाद द्या, आणि पुढचे 5 वर्ष आपली सेवा करायची मला संधी द्या, एवढी आपल्याला विनंती करतो. माझी रजा घेतो, माझ्या विनंतीला मान देऊन मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझी रजा घेतो. जय हिंद.